आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे वा, अशाल तर काय अगदी खमंग वास सुटलाय. काय भेद काय आज? समीरला आवडते ना म्हणून मेथीची पीठ पेरून भाजी केली आहे आणि फोडणीचं वरण केलंय. हो का? अरे वा वा वा, फोडणीचं वरण आमच्या राणाला खूप आवडायचं. फोडणीचं वरण अगदी भुरकी मारून मारून वरण भात वरपायचा. हो, माहितीये ना मला, त्याची आठवण म्हणून पण केलं. काय वृंदा, अशी न सांगता अचानक कुठे गेली होतीस तू? गार्डन मध्ये बसले होते थोडा वेळ. गार्डन मध्ये का? विचार करत होते. विचार? आणि कसला विचार? अजिंक्य मांडलेकर सर म्हणतायत समीरने काही केलेलं नाही, समीर निर्दोष आहे. पण मला माहितीये ह्यानेच तुम्हाला माझ्यापासून लांब केलंय. मी काय करू, काय करू मी? मांडलेकर म्हणतायत की मी समीरवर सूड उगवण्याचा विचार डोक्यातून काढून टाकायला हवा. कसं माफ करू त्याला? समीर आपल्या सोबत कसा वागलाय नाही माहिती मांडलेकर सरांना. मी ते काय भोगतेय? तुमच्या शिवाय जगताना ज्या यातना होत आहे त्याही पेक्षा जास्त यातना समीरला मुकाट फिरताना बघून होत आहे. एक कसं समजव त्या वकिलांना? काय करू? वृंदा, भरल्या संसारातून नवरा जेव्हा निघून जातो ना तेव्हा काय वाटत माहितीये मला? बाळा, मी पण तेच भोगलंय सगळं. माझ्या वाट्याला जो भोगवटा आला ना बाई, तोच तुझ्या वाट्याला आला. त्याच मला कायम दुःख राहील. ए बघ वृंदा, तू समीरला शिक्षा कर किंवा काहीही कर, पण राणा गेल्यानंतर तुझ्या बर्फीला वडील उरले नाहीत हे कळतय का तुला? तुझा समीर इथे नसला तरी त्याचा पोरगा सुद्धा वडिलांच्या मायेला पोरका होणारच आहे. पण जिद्दी आहे माझी ओवी, खमकी आहे ती, तिच्या मुलाचा छान सांभाळ करेल. मला सांग, या सगळ्या परिस्थितीमध्ये बर्फीसाठी तू टिकाव धरून राहायला नको का? हे बघ, मी कशी वागले, वाईट वागले, चुकीचं वागले, चांगली वागले सगळं सोडून दे, पण माझ्यावर जेव्हा ही परिस्थिती आली ना वृंदा, त्यावेळेला मी पण माझ्या मुलांसाठी उभी राहिले, त्यांना मोठं केलंय, आणि त्यासाठी किती खस्ता खाव्या लागल्यात ना माझं मला माहितीये बाळा. त्या सगळ्यात ना मी गेले ग, म्हणून सांगते तुला, काळजी घे तुझी आणि बर्फीची, काळजी घे. चहा घे, चार बिस्किट खा. ऐक माझ, त्या अजिंक्य मांडलेकरनी केस घेतली का हातात? अजून तरी नाही. गुड, म्हणजे हे आपल्या पथ्यावर पडलंय. आता तो अजिंक्य मांडलेकर केस घेईल ना
त्याच्या आत पुढच्या एक दोन हिअरिंगला समीरच्या अगेन्स्ट असे पुरावे गोळा कर की त्याला फाशी झाली पाहिजे. सावंत, तुमचं स्टेटमेंट रेडी आहे ना? ते कोर्टामध्ये तुम्ही असं सादर करा की समीरचा जामीन रद्द झाला पाहिजे आणि अशी केस लढा की समीरच्या नशिबात फाशी आणि फक्त फाशी. तुम्ही काळजीच करू नका, स्टेटमेंट एकदम खणखणीत तयार करून ठेवलेले. समीर महाले, तुझ्या नशिबात फक्त फाशी. आज काय पाणीपुरीचा बेत काढला? हो गो अभि, अशाल तर ताई असं असं करू नये. त्या निमित्ताने माझ्या रानाच्या आठवणींना पुन्हा उजाळा देता येईल जरा, नाही का? हा हो ना, राणाला किती आवडायची ना पाणीपुरी. हो, आणि म्हणायचा की कशी तिखट पाणीपुरी द्या मला बनवून. गोड पाणीपुरी त्याला अजिबात आवडायची नाही, म्हणायचा देऊच नका. पण माणूस गोड होता. मला दे ग, राणाला आवडते तशी पाणीपुरी दे मला पण एक. खूप तिखट खायचा ना तो? हो आव, असू दे ना, राणाची आठवण म्हणून मी पण खाते. दे दे दे, राणाला आवडायची ना तशी दे. खूप तिखट खायचं बरं का तो? पण हो ना, खाते बाई, राणाला आवडते तशी पाणीपुरी खाते बाई मी. हळू हळू हळू, सावकाश सावकाश. काही एवढी तिकट काय सांगायचो? बघितलं ना मग. बाबा अगं ताई, ही एक्स्ट्रा प्लेट आहे. अगं एक्स्ट्रा कुठे आहे? वृंदा ताईसाठी. वृंदाताई ये ना पाणीपुरी खायला. ए वृंदा, घे 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 ग. नकोय मला. ताई अग ये ना, आपलं सगळ्यांसाठीच आणली आहे. हा नाही नको. अगे मला एक राणा स्टाईल पाणीपुरी देते. ए आधा, उगा जागाऊपण करू नकोस. बघितलंस ना किती जोराचा ठसका लागला होता ते? हा काय नाही काय बाबा, एक खाते ना, एक चाल का? बघितलास? हा घेतलास? झाला समाधान? झाला लागला ठसका? एवढी तिखट पाणीपुरी खायचा मग?
आभा मॅडम, राणा दादा होणं इतकं सोपं नाहीये. खरंय, खर अगदी खरंय. काय काय झालं, कसला एवढा विचार करू राहिली? उपन्न यार वृंदा, लय चिकट आहे सराव. पास झालं ना आता, किती ताणून धरशील गोष्टी आणि कुठपर्यंत? जरा एकदा डोळे उघडून बघ आपल्या लोकांकडे, बघ हे आपल्या आशालता काकी. स्वभावाने एकदम तिखट असणारी बाई केवढी गोड झाली आहे बघ. बघ ना, तूच बघ, एवढी तिखट झणझणीत पाणीपुरी, पार डोळ्यातलं पाणी येऊ राहिलं, ठसका लागू राहिला, तरी पण ते सहन करून आनंदानं पाणीपुरी खाऊ राहिले. का? कारण मला झणझणीत पाणीपुरी आवडायची म्हणून. माझ्या आठवणीत आपल्या समीर भोकडे नजर टाक एकदा, बघ तर काय दिसू राहिलं त्याच्या डोळ्यात तुला. त्याला शिक्षा होईल का याची भीती? आपल्या जवळचा हक्काचा असा एक जीवाभावाचा मित्र गमवल्याचं दुःखच जास्त आहे त्याच्या डोळ्यात. काकांकडे बघण्याची मात्र हिम्मत करू नको हा वृंदा, तो ना माझ्याकडनं तर काही ती हिम्मत व्हायची नाही. आता आजपर्यंत आपल्या छोट्यातल्या छोट्या चुकीवर आपल्यावर बरसणारा हा आपला बाप, त्याच्या प्रत्येक श्वासात माझी आठवण काढू राहिला. अगं येडे, मी कुठे गेलोय? मी कुठेच नाही गेलो, मी तर इथच आहे तुझ्या सोबत, माझ्या माणसांसोबत. आणि कायम असेल, मी माझ्या काकांच्या प्रत्येक श्वासात आहे. हे आपला आकाश बो, हे आपले शेंडे फळ, ही आपली फायटर, आणि प्रत्येक संकटात पाय घट्ट रोवून उभी राहणारी आपली ओवी, या सगळ्यांच्या मनात असेल मी काय. आपली अशी एकदम अचानक भयानक एकजट झाली, त्यानेच अर्धी कच खाल्लेली माणसं आहे ती माझी. मी अशा माणसांचा सुडगावणार आहेस तू? बघ ना, जे लोक माझ्या आठवणी जागवत आहेत, ज्यांचा माझ्यावर अजूनही इतका जीव आहे, जे माझ्या आठवणीत स्वतःच दुःख दाबत छान हसतायत, खेळतायत, छान एकत्र आलेत, अशा माझ्या माणसांना तू सुडगून परत एकदा वेगळं करणार आहेस वृंदा. मला एक गोष्ट खरं खरं सांग, तुला खरंच असं वाटू राहिलं की समीर भोचा सुडो गवला तर मला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे, की खरंच जो गुन्हेगार आहे त्याला पकडून मला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार? सांग ना.
नाही पूर्ण नाही, एक चूक करशील, एक चूक आणि छान चुन आलेल्या माझ्या या कुटुंबाला परत एकदा वेगळं करशील का? असं आहे की तुला या आपल्या लोकांचा आनंदच बघवत नाही असं आहे का? सांग ना वृंदा, तुला नाही बघवत आहे का खरंच या लोकांचा आनंद? तुला खरंच सूट घ्यायचा आहे का समीर भोचा? खरंच सांग ना मला, खरंच सांग, समीर भोचा सूट उगवून मला न्याय मिळणार आहे का? तू खरंच समीर भोचा सूट उगवणार आहेस का? हो घ्यायचा आहे मला समीरचा सूट, त्यानेच मोडलाय माझा संसार। गजरा कधी आणला? ते पार्सल आणायला गेलो होतो आणि नुसतं हेच नाही हे सुद्धा आहे। अहो याची काय गरज होती? खरंय प्रेम व्यक्त करायला या सगळ्याची काही गरज नव्हती, पण म्हटलं कुठे काय राहून गेलं तर मला ना आपल्यातला प्रत्येक क्षण भर भरून जगायचा आहे। माझ्या मूर्खपणामुळे आधी आपल्याकडे गोड आठवणीचा साठा कधी नाही का? या गोड आठवणी मला गोळा करून ठेवायच्या। काय उद्या जर निकाल माझ्या बाजूने नाही लागला या गोड आठवणी शिदोरी म्हणून आयुष्य भरपूरतील मला। आणि हे फक्त आपल्याच बाबतीत नाही तर माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक माणसाबरोबर मला हेच करायचं आहे। आकाशला मोठा भाऊ म्हणून चार सल्ले द्यावे, बुद्धी हा भाव मुक्ता त्यांना मोठा भाऊ म्हणून प्रेम द्यावं, लाडू आणि बर्फीला खांद्यावर घेऊन अख्खं जग फिरवावं, बाबांसोबत रोज सकाळी फिरायला जावं असं वाटतंय। आणि जर हे सगळं मी नाही केलं तर ती खंत कुठेतरी मनात राहून जाईल आणि माझ्या आठवणीचा साठा कमी होईल ना। म्हणून सासूबाई अहो ऐका ना। अग थांबा ग बाई, अहो असं काय करताय तुम्ही? सासूबाई हे बघा, तुम्हाला आधीच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यासाठी औषधं असतात आणि ती काही खाल्ल्याशिवाय घेता येत नाही, तरी का तुम्ही हट्ट करताय उपवास धरायचा? हो असं नका करू, हे घ्या खाऊन घ्या चला। आई अहो उपवास करायचा हट्ट नका धरू, नका करू उपवास। मग हे बघ मी उपवास करणार, माझा निर्णय झालाय। काय झालं? काय कसला निर्णय झालाय? तूच समजव आता त्यांना, कोणाचंच ऐकत नाहीये, उपवास करायचा म्हणताय। ए बायानो करू दे ना मला उपवास, तेवढंच माझ्या पदरात काहीतरी पुण्य पडेल बाई। आजपर्यंत जी काय पाप केली ना बाई त्याचं प्रायश्चित्त म्हणून उपवास करायला पाहिजे मला, करू दे। अहो कसलं पाप बघितलं, तीच विचारते
गोबी अगं किती छळलं मी तुला, किती त्रास दिलाय. मला आज जरी ते आठवलं ना माझी मलाच लाज वाटते बाई. माझे नातेवाईक आहेत ना सगळे विचार याला, दारात माझ्या उंबऱ्यात सुद्धा कधी आले नाहीत, कारण मी छळलंच आहे बाई त्यांना. तसं माझीच पाप भोगतायत बाई माझी पोरं. आई वडिलांनी जे पाप केलेलं असतं ना ते पोरांना भोगायला लागतं, आणि आई वडील जे पुण्य कमवतात ते पोरांना सगळ्या संकटातनं तारून नेतात. मग करू दे बाई मला उपास. मग असं असेल तर आमच्या बाबांनी आयुष्यभर पुण्यच केलं. मग माझ्या नशिबात का आले हे भोग? हे असं रिकाम कपाळ, सुना गळा, हे विधवेच जीण का आलं माझ्या नशिबात? बोला ना, बोला.